पुतण्याचा धावा काका मला वाचवा शरद पवार यांना भाजपसोबत आणत असाल तर तुम्हाला मुख्यमंत्री करू अशी अट भाजपानं घातली असल्यानं अजित पवार सातत्यानं शरद पवार यांची मनधरणी करत असल्याचा तर्का विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिल्यानंतर उलटसुलट प्रतिक्रिया आल्या पंधरा दिवसांपूर्वी याच ठिकाणी हा तर्क सर्वप्रथम मांडला होता आणि पुतण्याच्या हट्टाला दाद न देणाऱ्या काकांनी पुन्हा एकदा पुतण्याची मुख्यमंत्री पदाची वाट अडवली असल्याचं नमूद केलं होतं या मनधरणी मागे फक्त हेच कारण आहे असं नाही तर अजित पवार आणि भाजपाची अडचण वेगळीच आहे राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले ते बाळासाहेबांसारखे बोलणारे परिणामांची चिंता न करता सडकून टीका करणारे तरीही शिवसेना बाळासाहेबांचा राजकीय वारसा कोणासोबत गेला राज बाहेर पडले तेव्हा त्यांच्या भोवती मोठं वलय होतं ते शिवसेना हायजॅक करतील असं वातावरण होतं मात्र उद्धव ठाकरे त्यांच्या मानाने मवाळ पण शेवटी काय झालं वारसा उद्धव ठाकरेंसोबत गेला पक्ष संघटना राज यांच्यासोबत फारशी गेली नाही अशी बरीच उदाहरणं आहेत याचा अर्थ राजकीय वारसा हा आपल्याकडे जातो यांच्याकडे नाही अजितदादा आणि भाजपला हीच भीती सतावत असणार अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यात नेतृत्व गुणांबाबत तुलना केली तर निश्चितपणे भावाचं पारडं बहिणीपेक्षा जड आहे पण पवार कुटुंबाला मांडणाऱ्या मतदारांनी उद्या मतांची ओवाळणी बहिणीला टाकली तर भावासाठी हा चिंतेचा विषय असेल शरद पवार यांची मराठा समाजावर आजही पकड आहे ते आपल्यासोबत राहिले नाहीत तर मराठा वोट बँकेत विभागणी होईल आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या प्रभावपट्ट्यात अपेक्षित यश मिळू शकणार नाही ही, ही भीतीही अजितदादांना सतावत असणार म्हणून तर पस्तीसहून अधिक आमदार सोबत असलेले अजित पवार सतरा आमदार सोबत असलेल्या काकांची विनवणी करतात शरद पवारांचा वारसा अजित पवारांकडे यावा आणि अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना सन्मानाने सोबत घ्यावं अशी आपल्या परिवाराची पुढची वाटचाल अजित पवार यांना अपेक्षित असावी आणि तसं केल्यानं त्यांचं स्वतःचं नेतृत्व भक्कम बनतं भाजपाशी असलेल्या युतीमध्ये त्यांचं महत्वही वाढतं शिवाय शरद पवार यांच्यासोबत असलेल्या धर्मनिरपेक्ष मतदारांची साथ मिळण्याची शक्यता कायम राहते मात्र शरद पवार यांना हे सगळं नको आहे भाजपला असलेला विरोध कायम ठेवत सुप्रिया सुळे यांचं राजकीय भविष्य निश्चित करण्याचा जोरकस प्रयत्न त्यांच्यातील एक बाप करतोय शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर महाविकास आघाडीचं कंबड मोडतं हे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला चांगलंच ठाऊक आहे त्यामुळे त्यांच्याकडून अजितदादांवर काकांना सोबत आणण्याचा दबाव दिसतोय शरद पवार सोबत आले तर बंडाचा डाग पुसता येईल हाही एक तर्क आहे एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार आजही तो डाग पुसू शकलेले नाही वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसणारा नेता असा प्रतिमा भंजन करणारे विरोध त्र्याऐंशी वर्षांच्या काकांचा आजही पिछा सोडत नाही त्याची सल मनात असणारच वयोवृद्ध काकांना धोका देणारा पुतण्या असं बिरुद्ध अजितदादांना आज आणि भविष्यामध्ये अशीच सल देऊन जाईल ती खंत नको म्हणूनही आरजव सुरू आहे विठ्ठल आराध्य दैवत असा शरद पवार यांचा उल्लेख करत त्यांचे फोटो मिरवत आजही अजित पवार गट आम्ही साहेबांचे आणि साहेब आमचेच असं भासवण्याचा प्रयत्न का करतायत कारण सरळे साहेबांची साथ सोडली तर त्यांची प्रतिमा हवी आहे आणि केवळ प्रतिमाच नाही तर प्रत्यक्ष साहेबच सोबत हवेत बंडखोरीनंतर शरद पवार अजित पवार यांची नितांत गरज होऊन बसलेत उद्धव ठाकरेंसोबतचे सगळे पाश एकनाथ शिंदे यांनी पहिल्या फटक्यात तोडून टाकले परिणामांची चिंता केली नाही अजित पवार यांचं मात्र तळ्यात मळ्यात सुरू आहे शरद पवार नावाच्या वटवृक्षाची सावली त्यांना हवी आहे रक्ताचं नातं इतकं पटकन तुटत नाही हेही कारण असावंच कदाचित दुसरीकडे शरद पवार हे अजित पवारांना भीक घालताना दिसत नाहीत त्यांनी आणि सुप्रिया सुळेंनी मोदी भाजपवरील सडकून टीका सुरूच आहे मात्र कधीही भाजपसोबत जाणार नाही असं सुद्धा ते ठणकावून सांगत त्यामुळेच आपल्याला जर प्रचंड प्रभाव असलेले सोबतचे काही आमदार मंत्री पुन्हा निवडून येतील पण राजकीय भवितव्यासाठी तेवढं पुरेसं नसेल आमदारांचा आकडा किमान पन्नासच्या वर नेला तरच सर्वार्थनं नेता म्हणून स्वतःला प्रस्थापित करता येईल आणि या सगळ्या गोष्टींसाठी अजित पवारांना शरद पवार हवे आहेत अशाच ताज्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा